तर याच संदर्भात आमदार लटके यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी, पाहूयात. धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उभाटा गटाने मोर्चा काढलाय. आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार ऋतुजा लटके आहेत. काय काय सांगाल आज उभाटा गटाने मोर्चा काढलाय धारावी प्रकल्पाविरोधात? आमच्या सगळ्यांचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशावर आज माझ्यासोबत माझ्या महिला शाखा संघटिका आहेत तळवीताई, परत उपविभाग प्रमुख आहेत अंजना इलावडेकर आणि माझ्या सगळ्या महिला आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्या आहेत, परत माझ्यासोबत सगळे माझे शिवसैनिक आहेत. प्रथमतः साहेबांनी जो आदेश दिलाय त्या आदेशाचं पालन आम्हाला करायचंय. आणि धारावी ही फक्त धारावी नसून ही मिनी इंडिया किंवा मिनी भारत म्हटलं जातं, जिथे सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. आणि त्यांना मुख्य प्रश्न आहे की आम्हाला घर जे मिळणार आहे ते कसं मिळणार आहे, म्हणजे लोकांशी चर्चा करणं, तिथे राहणारे जे मूळ पिढ्यानं पिढ्या राहतात त्यांच्याशी अदानी किंवा जो विकासक आहे किंवा विकासकांची जी माणसं आहेत त्या सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. आणि त्याच्यावर धारावीकरांच्या न्यायासाठी आणि या मुंबईच्या रक्षणासाठी हा विराट मोर्चा आम्ही आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशांवर आज आम्ही काढलेला आहे. नेमकं या मोर्चात किती कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत? मी म्हणेल असंख्य, म्हणजे अमर्याद. कारण तुम्ही बघताय मी आता मला येऊन अर्धा तास झालेला आहे, तर पूर्ण मातोश्रीची मागची बाजू आहे ती पूर्ण कलानगर तिकडची आणि परत धारावीच सगळीकडे तुम्हाला शिवसैनिक आणि जे मुंबईच्या रक्षणासाठी आणि धारावीच्या रक्षणासाठी आणि न्यायासाठी आले. कारण धारावी धारावीकर फक्त धारावी पुरते मर्यादित नाहीत, तर हे मुंबई करता आहे आणि त्यांच्याकरता जो प्रकल्प राबवला जाईल त्याचीच पुनरावृत्ती सगळीकडे होणार आहे. म्हणजे हे एक प्रोजेक्ट किंवा पायलट प्रोजेक्ट सारखं होणार आहे. तर धारावीकरांच्या न्यायासाठी आम्ही सगळे मुंबईकर इथे जमा झालेलो आहोत. भाजपने आपल्या या मोर्चावर टीका केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार असं म्हणतात की धारावीमध्ये मोर्चा काढायचा आणि मातोश्री 2 चे पैसे काढायचे, अशी टीका त्यांनी केली. मी म्हणेल हे सगळं राजकीय त्याला रंग देण्याचा हा प्रयत्न आहे, पण आमच्या पक्षप्रमुखांनी नेहमी गोर गरिबांचे आणि ज्यांचा हक्क आहे, हक्कदार आहेत, मूळचे आहेत, त्यांच्या हक्कासाठी लढा दिलेला आहे. आणि इथे राहणारे बहुतांश सगळे पिढ्यानं पिढ्या राहतात, एका नवीन आलेले नाहीये. तिकडे लहान मोठे उद्योग आहेत, त्यांचं पोटापाण्याचा प्रश्न आहे. तर ते सगळे प्रश्न उद्धव साहेबांनी पहिल्यापासूनच, हे काय नवीन नाहीये, अदानी धारावीचा विकास तर होणारच होता, पण हा विकास कसा होणार त्याकरता कोणती कोणती पावलं किंवा काय काय मुद्दे जे आहेत ते जनतेचे आहेत की जनतेवर विचारते आम्हाला माहितच नाही. आम्हाला किती स्क्वेअर फीटचं घर मिळणार आहे, कुठे मिळणार आहे, आणि मुख्य मागणी त्यांची हीच आहे की आम्हाला, आम्ही जिथे राहतो तिकडेच आम्हाला मूळ आमचं घर हवंय. ही प्रथमतः त्यांची पहिली मागणी आहे. तर मी म्हणेल ही प्रत्येकाची असते, कारण आपल्याला मुंबई सोडून किंवा मुंबईच्या बाहेर कोणी जाऊ इच्छित नाही. कारण मुंबईने प्रत्येकाला पोटाला अन्न दिलंय किंवा जे रोजगार आहे तो मुंबईमध्ये मिळतो, म्हणून देशातून सगळ्या भागातून देशातील प्रत्येक राज्यातून इथे लोक येतात. तर इथून जर तुम्ही लोकांना, मुंबईकरांना किंवा धारावीकरांना बाहेर काढणार असाल तर ह्या प्रकल्पाला 100% सगळ्यांचाच विरोध असेल. अगदी शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असं म्हणाले की उभाटा गटाचे काही पदाधिकारी आहेत ते दावच्या समर्थक जे आहेत त्यांच्यासोबत पार्टी करतात, जनता तुम्हाला धडा शिकवणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. जनता सुज्ञ आहे सगळे, मी म्हणेल त्यांना, जनतेला आपल्यापेक्षाही जास्त माहीत असतं. तर याच्यावर मी बाकी काही बोलणार नाही. धन्यवाद. तर धन्यवाद ताई आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते आमदार ऋतुजा लटके ज्यांच्याशी आपण संवाद साधलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोहलसह डॅरिल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.